मंडळी सध्या नवनवीन धाटणीच्या नव्या मालिका छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत अशात चांगल्या मालिकासुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत तर दोन महिन्यापूर्वी सुरू झालेला आणि एकशे ब्याण्णव देशात प्रदर्शित झालेल्या एका लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर मंडळी टेलिव्हिजन क्षेत्रातील आवडता कार्यक्रम द कपिल शर्मा शोला खूपच लोकप्रियता मिळाली या कार्यक्रमाने संपूर्ण देशाला खळखळून हसवले तब्बल आठ वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं पण यानंतर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला या कार्यक्रमातून कपिल शर्मा केकू शारदा सुनील ग्रोवर कृष्णा अभिषेक अर्चना पुरण सिंग हे कलाकार घराघरात लोकप्रिय झाले जेव्हा हा कार्यक्रम बंद झाला तेव्हा मात्र प्रेक्षक खूपच नाराज झाले पण हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू करावा अशी प्रेक्षकांची मागणी होती या मागणीला प्रतिसाद देत कपिल शर्माने द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो हा नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता हा नवीन शो नेटफ्लिक्स या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तीस मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता हा शो तब्बल एकशे ब्याण्णव देसामध्ये प्रदर्शित झाला या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती पण दोन महिन्यानंतर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं समजते तर हा कार्यक्रम बंद होणार असल्याची सध्या चर्चा रंगली आहे कारण अर्चना पुरणसिंगने तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरनं काही फोटो शेअर केले आहेत त्यातील एका फोटोमध्ये काही जण केक कापताना दिसत आहेत हा फोटो शेअर करत सीझन संपलं असं अर्चनाने लिहिलं आहे तसेच पिंक विलेला दिलेल्या माहितीमध्ये अर्चनाने सांगितलं की या कार्यक्रमाचे पहिले सीझन संपले असून त्याचे चित्रीकरण पूर्णही झाले आहे नुकतंच आम्ही शेवटच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे दरम्यान हा नवीन शो लवकरच निरोप घेत असल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर यावेळी अर्चना असंही म्हणाली की आम्ही फक्त तेराच भागाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे या काही भागांमध्ये रणबीर कपूर निती कपूर विकी कौशील आमिर खान रोहित शर्मा श्रेयस अय्यर परनीता चोप्रा इम्तियाज अली असे काही कलाकार सहभागी झाले होते तर या शोविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका